प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची एक बूथ 10 युतीच्या संदर्भात बैठक संपन्न झाली. विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असून येत्या काळात युवक काँग्रेस कशा पद्धतीने काम करणार आहे यावर मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, औरंगाबाद जिल्हा निरीक्षक मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. यामध्ये पक्षवाढीसाठी बूथ 1 बूथ 10 युथ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी बूथ कमिटी नेमली जाणार आहे. बूथ कमिटी कशी नेमावी, त्या कमिटीमध्ये किती सभासद असावे आणि आतापर्यंतच्या बूथ कमिटीचा आढावा घेतला जाणार आहे. 2-2.5 वर्षे मी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. विद्यार्थी संघटनेच्या सर्व कामाचं म्हणजे 4 कृषी विद्यापीठ, राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, राज्यातले सर्व विभागीय आयुक्त कार्यालय, विद्यार्थ्यांचे जे वेगवेगळ्या पातळ्यावरचे प्रश्न होते, कृषी विद्यापीठ असतील, स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी असेल, तर ते सगळ्या वर्गाच्या प्रश्नांवर 53-53 प्रमाणावर आयोजित केली होती. डॉक्टर रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, त्यानंतर जब्बार पटेल, जयंत पाटील साहेब, अनेक ताकदीचे तोलामोलाचे आपापल्या क्षेत्रात मोठं काम असणारे नेते वगैरे त्या व्याख्यानाला येऊन गेली होती. त्यावेळेस राज्यात जवळपास 1.5 लाख किलोमीटरचा प्रवास मी या राज्यामध्ये त्यावेळी केला होता. त्या सर्व कामाची नोंद घेऊन गेल्या वर्षी मे अखेर मला युवक संघटनेचा अध्यक्ष पक्षाने केलं. अध्यक्ष करत असताना जो धोरणात्मक निर्णय पक्ष पातळीवर झाला होता की 35 इथल्या आतली मुलं त्यांनी त्या युवक संघटनेत सहभागी व्हावं. बरीचशी जण आमची 35 क्रॉस केलेली होती. एक नवीन फळे उभं करण्याचं आव्हान त्यावेळी आमच्या सर्वांसमोर होतं. अजितदादांच्या, सुप्रियाताईंच्या, मोठ्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, अख्खे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातल्या 90% नियुक्त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. हे करत असताना जवळपास मागच्या 22 जुलैला अजितदादांचा वाढदिवस होता. त्या दिवशी शहरी भागात प्रभात तिथं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि ग्रामीण भागात गाव तिथं राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्या अंतर्गत 5,000 शाखा काढण्याचा संकल्प आम्ही केला होता. त्याच्या अंतर्गत जवळपास 2,63 काहीतरी शाखा आतापर्यंत युवक संघटने. यावेळी औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम पटेल, शहराध्यक्ष कयूम शेख हे करणार असून जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते